बघा, काला तीन देहाचा होतो, तीन देहाचा काला होतो, स्थूल देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि सूक्ष्म देहाचा काला वेगळा. असं तीन देहाचा काला होतो, तीन पद्धतीचा काला होतो. पहिला काला हरिनामाचा खिचडी काला, दुसरा काला दही भाताचा खिचडी काला, आणि तिसरा काला तुका म्हणे कालान कोठे अभेद देखील, अभेदाचा काला. म्हणजे अभेदाचा काला, दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, असा तीन पद्धतीचा काला होतो, तीन प्रकारचा काला होतो, तीन देहाचा काला होतो. आता जरा लक्षपूर्वक ऐका. बघा, काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला, काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला तर मध्ये आचा लोप होतो. म्हणजे का अधिक आ अधिक ला, का आला, काय का आला, जन्माला का आला, जन्माला का आला, कुठून आला, कधी आला, कुठे राहणार, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. या सगळ्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला, जन्माला का आला या गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला, येऊन काय करायचं याचा विचार करणं म्हणजे काला, आणि शेवटी आपल्याला जायचं कुठे आहे याचा विचार करणं म्हणजे काला. काल्याला तुम्ही काही सामान्य समजू नका, काल्याला अजिबात सामान्य समजू नका. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? सर्वांनी मोठ्याने बोला, काय म्हणतात? दही आणि लाही एकत्र केली त्याला काय म्हणतात? दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? बघा, दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. आता यामध्ये दही कोणतं आणि लाही कोणती? दही कोणतं आणि लाही कोणती? तर प्रेमाचं दही, नामाचं दही आणि प्रेमाची लाही. नामाचं दही आणि प्रेमाची लाही ही एकत्र झाली की त्या दिवशी काला. मग आता मला सांगा, नाम मुखाला येतं का हो? भगवंताचं नाव मुखाला येतं का? राम म्हणणं अवघड आहे का सोपं आहे? कसं आहे म्हणा बरं एकदा. राम, राम म्हणणं अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. बघा, राम म्हणताना तोंडवाकड करायची गरज नाही, डोळे बंद करायची गरज नाही, दात बाहेर काढायची, जीभ बाहेर काढायची गरज नाही, दात दाखवायची गरज नाही. म्हणजे राम म्हणणं सोपं आहे, पण लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, राम म्हणणं सोपं आहे परंतु राम मुखाला येण्यासारखं अवघड या जगामध्ये काही नाही. राम मुखाला येण्यासारखं या जगात अवघड काहीच नाही. संपूर्ण जगात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होई, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचशी आतुडे समागम घडे संताच. म्हणजे ते भगवंताचं नाम मुखाला येण्यासारखं अख्ख्या जगात अवघड काही नाही. बघा, आपण जर पूर्वीची काही जर म्हातारी माणसं बघितली, तर 60-70 वर्षाच्या अगोदरचा काळ, त्यावेळेस जर दोन माणसं जर एकमेकांना भेटली, एकमेकांना जर भेटली तर ते एकमेकांना राम राम करायचे. काय करायचे? राम राम घालायचे. बाबा बरोबर ना? एकमेकांना ते राम राम घालायचे. राम राम भिका पाटील, भिका पाटील म्हणतो राम राम, राम राम दगडू पाटील, म्हणजे असं एकमेकांना राम राम घालायचे. तर काही काही म्हातारे माणसं जर जास्त वेळ मांडी घालून बसलेली असले, म्हणजे अजूनही आहे असे काही काही, जास्त वेळ जर मांडी घालून बसले आणि त्यांना जर उठायचं असलं तर त्यांना उठता येत नाही. मग एक हात एका गुडघ्यावरती, एक हात जमिनीवरती, आणि मग अरे राम असं म्हणून ते उठतात, असं म्हणून ते उठतात. त्यांच्या सहजासहजी त्यांच्या मुखाला भगवंताचं नाव येऊन जातं. पण काही काही महाभाग असे असतात, काही काही महाभाग असे असतात की काहीही झालं तरी सुद्धा त्यांच्या नावाला भगवंताचं, त्यांच्या मुखाला भगवंताचं नाव येत नाही. असेही काही काही असतात, उठता येत नसलं तरी सुद्धा राम म्हणतच नाही, अगं अगं अगं, लई पाय दुखा द्या, आया आया आया, पण नाव काही घेती नाही. असे काही काही महाभाग असतात. एक संत केते हे, लक्षपूर्वक ऐका, एक संत केते हे, आराम की तलप हे तो बस एक काम कर, आराम की तलप हे तो बस एक काम कर, आ राम की शरण में हे बस राम राम कर. म्हणजे ज्यावेळेस भगवंताला आपण शरण जाऊ त्यावेळेस आपोआप आपल्या मुखाला भगवंताचं नाव येईल. म्हणून भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे, कारण भगवंताचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे. आणि भगवंताचं नाव हे अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे, म्हणून ते नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड अमृता
देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा कावाला भगवंताचं नाव हे अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. अमृतापेक्षा भगवंताचं नाव गोड आहे. अमृत म्हणजे वरल्याळीचे अमृत नाही. अमृत म्हणजे जे देवलोक अमृत प्राशन करतात त्या अमृतापेक्षा भगवंताचं नाव गोड आहे. भगवंताचं नाव गोड आहे पण घ्यावं वाटत नाही. दारू कडू आहे पण सोडावा वाटत खुशल नाही म्हणतात. बघा, एका जणाची बायको त्याला रोज म्हणायची, अहो दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते एक दिवस इतकं वैतागलं की त्याने भुसणभर बायकोला दारू पाजली. त्याने बायकोला दारू पाजली, तिने फुर केलं, फुर केलं. ती म्हणते, अहो किती कडू आहे ही दारू, हां किती कडू आहे. तो म्हणला, आता कळलं ना हे दुःख मी कसं सहन करत असेल. विठ्ठला विठ्ठला पण सोडावा वाटत अजून मी नाहीच म्हणताय. आणि हरिनाम गोड आहे पण घ्यावा वाटत. असो, काहीतरी क्षणाचं आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे, काहीतरी क्षणाचं आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे. म्हणून या आयुष्यात, या जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे. आणि भगवंताचं नाव मुखाला आल्याच्या नंतर त्यामध्ये प्रेम असलं पाहिजे, त्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. कारण प्रेमाशिवाय या जगामध्ये काहीच नाही, प्रेमाशिवाय या जगात काहीच नाही. आपण जर एखाद्यावर प्रेम केलं तरच समोरचा आपल्यावर प्रेम करतो. आणि प्रेम जर करायचंच असेल तर बिनधास्त करा. प्रेम करू नका असं मी म्हणतच नाही, प्रेम बिनधास्त करा. आपण भगवंतावरती प्रेम करा. भगवंतावरती माणसाला प्रेम करता आलं पाहिजे. लोकांवरती कोणीही करेल, या शरीरावरती कोणीही प्रेम करेल, पण भगवंतावरती प्रेम करता आलं पाहिजे. जब तक हे जिंदगी फुरसत न मिलेगी काम से, जब तक हे जिंदगी फुरसत न मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो यारो, कुछ वक्त ऐसा निकालो यारो, प्यार करो भगवान से. भगवंतावरती प्रेम करता आलं पाहिजे. माणसाच्या शरीरावर माणसावर कोणीही प्रेम करत, कारण आपल्याला हा जो नरदेह दिलेला आहे हा आपल्याला भजनासाठीच दिलेला आहे, भगवंतासाठीच दिलेला आहे. आणि भगवंतानेच आपल्याला दिलेला दे.
देवे दिला देह भजना गुमटा, तया झाला फाटाबा देखेचा। भगवंतानी आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे, हा जो नरदेह दिलेला आहे, हा भगवंताचं भजन करण्याकरताच दिला आहे।